नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आपल्या पहिल्या व्हिडिओमध्ये आपण जस्ट काही इंट्रोडक्टरी पार्ट पाहिला. म्हणजे तुम्ही ज्या वेळेला सायन्सला ॲडमिशन घेणार आहात तर सायन्समध्ये असलेले मेन जे सब्जेक्ट आहेत ज्याच्यावरती सायन्सचं करिअर पूर्णपणे अवलंबून असतं ते आपण डिस्कस केले. त्याच्यातला आपला जो सब्जेक्ट आहे म्हणजे फिजिक्स, तर तो आपण डिस्कस केला. फिजिक्स म्हणजे काय आहे ते डेफिनेशन पाहिली, फिजिक्सच्या ब्रांचेस कोणकोणत्या आहेत ते आपण पाहिलं, बरोबर. फिजिक्सच्या ब्रांचेसमध्ये दोन मेन ब्रांचेस होत्या, त्या दोन मेन ब्रांचेसच्या पुन्हा काही सब ब्रांचेस होत्या. जसं की मेन ब्रांचेसचा आपण विचार केला तर कोणत्या कोणत्या होत्या, एका बाजूला क्लासिकल फिजिक्स होतं आणि दुसऱ्या बाजूला मॉडर्न फिजिक्स होतं. क्लासिकल फिजिक्समध्ये आपण काय काय बघणार आहोत मित्रांनो, आणि मी तेवढ्याच ब्रांचेस डिस्कस केलेल्या आहेत जेवढ्या आपल्या सिलेबसमध्ये आहेत. आपल्याला गरजेच्या असलेल्या ब्रांचेस तेवढ्या आपण डिस्कस केलेल्या आहेत. त्याच्या व्यतिरिक्त खूप साऱ्या ब्रांचेस आहेत हे पण मी तुम्हाला सांगितलेलं होतं. तर साधारणपणे क्लासिकल फिजिक्समध्ये मेकॅनिक्स येईल, ऑप्टिक्स येईल, इलेक्ट्रिक्स येईल, मॅग्नेटिक्स येईल, ह्या काही मेन ब्रांचेस आहेत. त्यातल्या त्यात मी तुम्हाला सांगितलं पहिला जो पार्ट आहे मेकॅनिक्स वाला, तर मेकॅनिक्स हा पूर्णपणे एक पेपर आहे तुमचा फिजिक्स फर्स्ट म्हणून. आणि फिजिक्स सेकंड मध्ये तुमच्याकडे मग ऑप्टिक्स असेल, इलेक्ट्रिक्स असेल, मॅग्नेटिक्स असेल आणि दुसऱ्या बाजूचं मॉडर्न फिजिक्स असेल. मॉडर्न फिजिक्स मध्ये पुन्हा आपण पाहिलं ऍटॉमिक फिजिक्स येते, मॉलिक्युलर फिजिक्स येते, न्यूक्लिअर फिजिक्स येते, या काही ब्रांचेस येतात. ठीक आहे, काय होतं आपण अगदी 11वी करतो 12वी करतो आणि 12वीतून बाहेर पडताना सुद्धा आपल्याला मेनली ज्या ब्रांचेस आहेत त्या सुद्धा आपल्या डोक्यामध्ये नीट नसतात. त्याच्यासाठी मी एक व्हिडिओ सेपरेटली त्याच्यावरती बनवला. तुम्हाला जो आपला मागचा व्हिडिओ तुम्हाला जो मिळाला होता तोच त्याच्यावरतीच होता. ठीक आहे, नाव लेट अस स्टार्ट विथ द कोर पार्ट ऑफ युअर फिजिक्स, दॅट इज नथिंग बट द ऑप्टिक्स. आपल्या फिजिक्स सेकंड मधला हा पहिला चॅप्टर आहे. ठीक आहे, तर याच्यामध्ये ऑप्टिक्स मध्ये ऑप्टिक्सचा पण आय होप थोडासा ओव्हरव्ह्यू तुम्हाला दिलेला होता. ऑप्टिक्स काय आहे नेमकं, तर साधारणपणे आपल्या फिजिक्सचं ज्या वेळेला डिवायडेशन झालं तर फिजिक्सच्या डिवायडेशन मध्ये तुम्ही पाहिलं की एका बाजूला क्लासिकल फिजिक्स आला आणि दुसऱ्या बाजूला मॉडर्न फिजिक्स आला. ठीक आहे, बरोबर आहे. तर आता या क्लासिकल आणि मॉडर्नच्या अंडर असलेल्या ब्रांचेस मध्ये ऑप्टिक्स ही तुमची मेन ब्रांच होती. त्याच्यानंतर इथं ऑप्टिक्सच्या नंतर तुमचा इलेक्ट्रॉनिक्स असेल, मॅग्नेटिक्स असेल, मेकॅनिक्स असेल, या काही ब्रांचेस होत्या. तर यातला हा ऑप्टिक्सचा पार्ट. मग आता ऑप्टिक्सचे डेफिनेशन आपण सांगत असताना सांगितलेलं होतं की ऑप्टिक्स हे क्लासिकल आहे तुमचं. ठीक आहे, फाईन, क्लासिकल फिजिक्स. ठीक आहे, साधारण 20व्या शतकाच्या अगोदर जो काही स्टडी झाला तो आपण क्लासिकल घेतला आणि मॉडर्न म्हणजे 20व्या शतकाच्या नंतर जो काही स्टडी झाला तो मॉडर्न मध्ये घेतला आणि ऑप्टिक्स ही आपली कशाची ब्रांच आहे तर फिजिक्सची ब्रांच आहे म्हटलं. आणि ऑप्टिक्स मध्ये आपण स्टडी काय करतोय, ऑप्टिक्स मध्ये आपण स्टडी काय करतोय तर लाईट स्टडी करतोय. लाईटच्या प्रॉपर्टीज असतील, लाईटचं बिहेवियर असतील, त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स असतील, काय काय आहे, प्रोपॅगेशन आहे, वेगवेगळे त्याचे फेनॉमिनन जसं की इंटरफेरन्स, डिफ्रॅक्शन, रिफ्लेक्शन, रिफ्रॅक्शन, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन, या सगळ्या गोष्टी आपण कशामध्ये बघणार आहोत मित्रांनो, ऑप्टिक्स मध्ये बघणार आहोत. ठीक आहे, फाईन, नो प्रॉब्लेम. आता मग ऑप्टिक्स इज द ब्रांच ऑफ फिजिक्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ लाईट. ऑप्टिक्सची डेफिनेशन क्लिअर आहे. काय म्हटलं, ऑप्टिक्स इज द ब्रांच ऑफ फिजिक्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ लाईट. किंवा बी स्पेसिफिक राहण्यासाठी आपण काय म्हणू शकतो, जास्तीत जास्त ऑप्टिक्स इज द ब्रांच ऑफ क्लासिकल फिजिक्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ लाईट ओनली. ओके, फाईन, नो प्रॉब्लेम. तर आता आपल्या चॅप्टरला डायरेक्ट सुरुवात करूयात. तुमच्याजवळ काही लोकांजवळ जर बुक्स असतील 11वीचे तर त्या बुक्समध्ये तुम्ही जर ऑप्टिक्स नावाचा चॅप्टर उघडला तर अगोदर सुरुवातीला एक चौकट करून त्याच्यामध्ये काही क्वेश्चन्स दिलेले, ते क्वेश्चन म्हणजे तुमचा 10वीच्या फिजिक्स मधला बेस आहे आणि तो बेस आपल्याला पहिला क्लिअर करायचा आहे आणि त्याच्यानंतर त्या क्वेश्चनची उत्तरं तुमच्याजवळ असायला पाहिजेत आणि त्याच्यानंतर मग आपण आपला जो कोर पार्ट आहे तो ऑप्टिक्सचा तर त्याच्याकडे नंतर जाणार आहोत. पहिलं तुमच्या डोक्यामध्ये काय क्लिअर पाहिजे, तर पहिलं तुमच्या डोक्यामध्ये क्लिअर पाहिजे बाबा ऑप्टिक्सचा तो जो बेस आहे आमचा 10वी मधला 9वी मधला जो काय असेल तो पहिला क्लिअर पाहिजे.
तर बघूया, डिस्कस करूयात. त्याच्यामध्ये पहिला जो क्वेश्चन आहे आपला, तर तो म्हणतोय व्हॉट आर द लॉज ऑफ रिफ्लेक्शन अँड रिफ्रॅक्शन. आय होप बऱ्यापैकी लोकांच्या डोक्यामध्ये क्लिअर असणार आहेत रिफ्लेक्शनचे आणि रिफ्रॅक्शनचे लॉज काय असतात ते. ठीक आहे, सो पहिला क्वेश्चन आपल्याला काय सांगतोय, लॉज ऑफ रिफ्लेक्शन अँड लॉज ऑफ रिफ्रॅक्शन. पहिला आपण बघूयात लॉज ऑफ रिफ्लेक्शन. लॉज ऑफ रिफ्लेक्शन, लॉज ऑफ रिफ्लेक्शन. ठीक आहे, फाईन, नो प्रॉब्लेम. नाउ टू अंडरस्टँड द लॉज ऑफ रिफ्लेक्शन, फर्स्ट वी नीड टू अंडरस्टँड व्हॉट द रिफ्लेक्शन इज. रिफ्लेक्शन म्हणजे काय आहे ते अगोदर आपल्याला कळायला पाहिजे, आणि त्याच्यानंतर मग आपण जाणार आहोत लॉज ऑफ रिफ्लेक्शन काय आहे त्याच्याकडं. ठीक आहे, फाईन, नो प्रॉब्लेम. मग आता बघा मित्रांनो, रिफ्लेक्शन, आता पहिली गोष्ट मागच्या लेक्चरला जसं आपण डिस्कस केलेलं होतं, मला एखादा ऑब्जेक्ट दिसायचा आहे, समजा हा पेन आहे इथं, हा पेन तो मला दिसतोय, मला दिसतोय. आता कशामुळे दिसतोय, तर या पेन वरती पडलेली लाईट, कुठून तरी एखाद्या सोर्स पासून येणारी लाईट या पेन वरती पडते, आणि त्या पेन वरती पडलेली लाईट तिथून रिफ्लेक्ट होऊन आपल्या डोळ्यामध्ये जाते. पेन वरती पडलेली लाईट रिफ्लेक्ट होऊन आपल्या डोळ्यामध्ये जाते, तेव्हा तो ऑब्जेक्ट आपल्या डोळ्यांना काय असतो, विजिबल असतो. म्हणजे एखादा ऑब्जेक्ट माझ्या डोळ्याला दिसण्यासाठी मला गरजेचं काय, तर त्या ऑब्जेक्ट वरती पडलेली लाईट माझ्या डोळ्यात येणं गरजेचं आहे, तेव्हा आणि तेव्हाच फक्त तो ऑब्जेक्ट माझ्या डोळ्यांना दिसू शकतो. सो त्याला आपण म्हणतोय काय, लाईट त्या ऑब्जेक्ट वरती पडल्या आणि तिथून परत आपल्या डोळ्याकडे येणे, रिफ्लेक्शन झालं म्हणतो रिफ्लेक्शन. लक्षात येत आहे हा. आता हा रिफ्लेक्शनचा फेनॉमेना आपल्याला जर डायग्रामच्या थ्रू लक्षात घ्यायचा असेल, तर डायग्रामच्या थ्रू जर समजून घ्यायचा असेल तर तो कसा समजून घेता येईल बघा. समजा हा एक इथं इंटरफेस आहे जो की ओपॅक मीडियमचा इंटरफेस आहे. आता ओपॅक मीडियम म्हणजे काय, ओपॅक मीडियम म्हणजे थोडक्यात नॉन ट्रान्सपरंट मीडियम. नॉन ट्रान्सपरंट मीडियम म्हणजे काय, तर नॉन ट्रान्सपरंट मीडियम म्हणजे अशा प्रकारचं मीडियम ज्यातून लाईट पलीकडे जाऊ शकत नाही, अशा प्रकारच्या मीडियमला आपण काय म्हणतो, ओपॅक मीडियम. म्हणजे हे इकडे खाली जे काय आहे ते काय आहे, ओपॅक मीडियम आहे. जसं की आपली ही भिंत घेतली, तर या भिंतीवरती पडलेली लाईट पलीकडे जाऊ शकत नाही, पण तिथून रिटर्न येते आपल्या डोळ्यामध्ये गेल्यानंतर ते भिंत आपल्याला दिसते. बरोबर, ठीक आहे. सेम त्या वे मध्ये हे एक्स वाय एक सरफेस आहे भिंतीसारखा, जो की ओपॅक मीडियम आहे. काय आहे, ओपॅक मीडियम आहे. तर या ओपॅक मीडियम वरती समजा इकडून एक रे आला लाईटचा, आणि तो काय झाला, इन्सिडेंट झाला. काय झाला, इन्सिडेंट झाला. आणि ज्या पॉइंटला हा रे इन्सिडेंट झाला, ज्या पॉइंटला आम्ही काय म्हणतोय हा रे इन्सिडेंट झाला, तर त्या पॉइंटला, त्या पॉइंटला आम्ही नाव देतोय पॉइंट ऑफ इन्सिडन्स. काय म्हणतोय, पॉइंट ऑफ इन्सिडन्स. ठीक आहे, फाईन. सो हा आलेला रे जो असतो त्याला आम्ही काय म्हणतो, आलेला रे जो असतो त्याला काय म्हणतो, इन्सिडेंट रे म्हणतो. सो हा आलेला रे जो आहे तर तो आमचा इन्सिडेंट रे झाला, आणि ज्या पॉइंटला तो इन्सिडेंट झाला त्या पॉइंटला आम्ही म्हणतोय पॉइंट ऑफ इन्सिडन्स. आणि या पॉइंटला बरोबर जर तुम्ही एक परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ केली या सरफेसला, तर त्या परपेंडिक्युलर लाईनला आपण म्हणतो नॉर्मल. काय म्हणतोय, नॉर्मल. सो दॅट परपेंडिक्युलर लाईन विच इज ड्रॉन ऍट द पॉइंट ऑफ इन्सिडन्स दॅट इज कॉल्ड ऍज नॉर्मल. द परपेंडिक्युलर लाईन विच इज ड्रॉन, द परपेंडिक्युलर लाईन विच इज ड्रॉन ऍट द पॉइंट ऑफ इन्सिडन्स इज कॉल्ड ऍज नॉर्मल. सो एन एन डॅश इज नॉर्मल हियर. ओके, नो प्रॉब्लेम. नाव ही लाईट आता काय होणार आहे, ओपॅक मीडियम वरती पडली, नॉन ट्रान्सपरंट मीडियम वरती पडली, म्हणजे आता पुन्हा टर्न बॅक होणार त्याच मीडियम मध्ये, सेम मीडियम मध्ये जाणार. बरोबर का. मग सेम मीडियम मध्ये जात असताना काही पॉसिबिलिटीज आहेत. हे तुमचं एअर मीडियम होतं समजा इकडं. हे काय आहे, एअर मीडियम आहे. आणि हे इकडं समजा ही तुमची पूर्णपणे वॉल होती. वॉल काय आहे, वॉल होती. ठीक आहे, फाईन. हे इथून खाली, तर याच्यावरती या वॉल वरती लाईट पडल्यानंतर काय होणार आहे, त्याच मीडियम मध्ये टर्न बॅक होणार आहे म्हटलं आम्ही. मग आता त्याच मीडियम मध्ये टर्न बॅक होत असताना काही पॉसिबिलिटीज आहेत, त्या पॉसिबिलिटीच्या अंडर ही लाईट काय होणार आहे, टर्न बॅक होणार आहे. मग टर्न बॅक होत असताना ती कदाचित हे पूर्णपणे इकडे येणार आहे, कदाचित इकडे जाऊ शकते, कदाचित इकडे जाऊ शकते, कदाचित इकडे जाऊ शकते, कदाचित इकडे जाऊ शकते, इकडे जाऊ शकते, इकडे कुठेही जाऊ शकते. बट त्याच्या मागे काहीतरी लॉज आहेत, ते लॉज आपल्याला इथं बघायचे आहे. तर ही ज्या वेळेला लाईट टर्न बॅक होणार आहे, तर टर्न बॅक होत असताना ती लाईट काय होते, ही अशा प्रकारे टर्न बॅक होते. आणि हा जो गेलेला रे आहे
हा जो गेलेला रे आहे त्या रेला आम्ही काय म्हणतोय, गेलेला रे रिफ्लेक्टेड रे, याला काय म्हणतोय रिफ्लेक्टेड रे. तो आमचा काय झाला रिफ्लेक्टेड रे झाला, बरोबर. हा काय झाला रिफ्लेक्टेड रे झाला. आता बघा ही लाईट टर्न बॅक झाली इन द सेम मीडियम, टर्न बॅक झाली सेम मीडियम मध्ये झाली, हो सेम मीडियम मध्ये झाली, लक्षात येत आहे. सो हा जो काय फिनॉमिनन झाला लाईट येणं इथं हिट होणं आणि पुन्हा वापस त्याच मीडियम मध्ये जाणं याला आम्ही म्हणतोय रिफ्लेक्शन. ओके, सो डायग्रामच्या थ्रू अतिशय इझिली आपल्या डोक्यात येईल की रिफ्लेक्शन नेमका काय फिनॉमिनन आहे. सो टर्निंग बॅक ऑफ द लाईट, टर्निंग बॅक ऑफ द लाईट इन द सेम मीडियम, टर्निंग बॅक ऑफ द लाईट इन द सेम मीडियम आफ्टर हिटिंग ओपॅक सरफेस, आफ्टर हिटिंग ओपॅक सरफेस. ठीक आहे, फाईन, नो प्रॉब्लेम. आता इथं आम्हाला काय करायचं आहे, आणखी काही दोन गोष्टी समजून घ्यायच्या आहेत. आता हा रे कोणता होता, इन्सिडेंट रे. हा रे का कोणता झाला, रिफ्लेक्टेड रे. ही रेड वाली लाईन काय झाली, नॉर्मल. ठीक आहे, मग ह्या इन्सिडेंट रेने या नॉर्मल बरोबर जो अँगल तयार केलेला असतो त्याला आम्ही म्हणतो काय म्हणतो, या इन्सिडेंट रेने नॉर्मल बरोबर तयार केलेला जो अँगल असतो त्याला आपण काय म्हणतो, अँगल ऑफ इन्सिडन्स म्हणतो. या रिफ्लेक्टेड रेने नॉर्मल बरोबर तयार केलेला अँगल असतो त्याला आम्ही काय म्हणतो, त्याला आम्ही अँगल ऑफ रिफ्लेक्शन म्हणतो, अँगल ऑफ रिफ्लेक्शन म्हणतो. आय काय आहे, आय इज द अँगल ऑफ इन्सिडन्स आहे. आर काय आहे, आर इज द अँगल ऑफ रिफ्लेक्शन आहे. आय इज द अँगल ऑफ इन्सिडन्स, आय इज द अँगल ऑफ इन्सिडन्स. ओके, अँड आर इज द अँगल ऑफ रिफ्लेक्शन, आर इज द अँगल ऑफ रिफ्लेक्शन. आय इज द अँगल ऑफ इन्सिडन्स अँड आर इज द अँगल ऑफ रिफ्लेक्शन. नाउ लेट्स स्टडी द लॉज ऑफ रिफ्लेक्शन विद द हेल्प ऑफ दिस डायग्राम ओनली. ओके, नो प्रॉब्लेम. सो द फर्स्ट लॉ टेल्स अस दैट लॉज, सो फर्स्ट लॉ इज नथिंग बट दिस इन्सिडेंट रे, रिफ्लेक्टेड रे and normal. Incident ray, reflected ray and normal. Incident ray, reflected ray and normal, they lie in the same plane. They lie in the same plane. एकाच प्लेन मध्ये पाहिजेत, म्हणजे हा इन्सिडेंट रे आला बरोबर ह्या बोर्डच्या प्लेन मध्ये आला. हे बोर्ड म्हणजे एक प्लेन आहे, हा बोर्ड म्हणजे काय आहे एक प्लेन आहे. प्लेन म्हणजे पेपर असतो ना आपला, नोटबुकचा असेल बुकचा असेल जो पेपर आहे ती आपली एक प्लेन झाली. मग त्या बुकला बरोबर त्या पेज वरती बरोबर आपण एक जर लाईन ओढली आणि त्या डायरेक्शन जर लाईट आलेली असेल बरोबर बुकच्या पेज वरून, तर त्या पेज वरतीच तीच रिफ्लेक्शन होणार, पेज मधून बाहेर नाही पडणार. म्हणजे ही लाईट जर या बोर्ड वरती आली तर रिफ्लेक्शन तुमचं इकडे नाही होणार, रिफ्लेक्शन तुमचं इकडे नाही होणार, रिफ्लेक्शन आतमध्ये नाही होणार, रिफ्लेक्शन बोर्ड मध्येच होणार, बोर्ड मध्येच होणार. सो त्याला म्हणतो आपण एकाच प्लेन मध्ये असणं, एकाच प्लेन मध्ये असणं. ठीक आहे, फाईन. सो हे आपल्याला काय म्हणते, इन्सिडेंट रे, रिफ्लेक्टेड रे अँड नॉर्मल, दे लाई इन द सेम प्लेन. सो लाई इन द same plane. Incident ray, reflected ray and normal lie in the same plane. This is the first law. A second law tells us that, second law काय म्हणतोय, this incident ray and reflected ray are always on the opposite. मग अशी म्हटलं होतं ना मी तुम्हाला की बाबा ही लाईट त्याच मीडियम मध्ये जाते तर ती कदाचित ह्या इकडे पण जाऊ शकते, इकडे जाऊ शकते, इकडे जाऊ शकते, इकडे जाऊ शकते, तर जाणार कुठल्या बाजूला, याच बाजूला कंपल्सरीली, कंपल्सरीली त्याच बाजूला जाणार. का? तर तो लॉ आहे आपला की हे इन्सिडेंट रे आणि रिफ्लेक्टेड रे नॉर्मलच्या कधीच एका बाजूला नसतात. इन्सिडेंट रे आणि रिफ्लेक्टेड रे नेहमी काय होतात, नॉर्मलच्या अपोजिट साईडला असतात. सो इन्सिडेंट रे and reflected ray are always on opposite side of normal. Incident ray and reflected ray are always on opposite side of normal. Incident ray and reflected ray are always on the opposite side of normal. Okay, fine, no problem.
नाव थर्ड लॉ. थर्ड लॉ टेल्स अस दॅट, तिसरा लॉ काय म्हणतोय, सिंपल, एकदम सिंपल, व्हेरी सिंपल, दिस अँगल आय इज इक्वल टू अँगल आर. मीन्स वॉट? अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन. अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन. अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन. दॅट इज अवर थर्ड लॉ. सो हे अशा प्रकारे तीन लॉ झाले तुमचे. पहिला लॉ काय सांगतोय, इन्सिडेंट रे, रिफ्लेक्टेड रे, अँड नॉर्मल लाईन द सेम प्लेन. बोर्ड आहे, बोर्डच्याच प्लेन मध्ये असणार. इन्सिडेंट रे, रिफ्लेक्टेड रे, अँड नॉर्मल, ठीक आहे. त्या आलेला, हे गेलेला, म्हणजे आलेला इन्सिडेंट रे, गेलेला रिफ्लेक्टेड रे, दोन्ही नेहमी याच्या अपोजिट साइडला. हे कोण आहे? नॉर्मल आहे. सो नॉर्मलच्या अपोजिट साइडला, पण एकाच प्लेन मध्ये. नॉर्मलच्या अपोजिट साइडला पण एकाच प्लेन मध्ये. आणि थर्ड लॉ म्हणतोय अँगल आय इज इक्वल टू अँगल आर. अँगल आय इज इक्वल टू अँगल आर, ठीक आहे, फाईन, नो प्रॉब्लेम. आता समजा एक छोटासा अगदी सिंपलसा प्रॉब्लेम मी इथं सांगतोय तुम्हाला. समजा आम्ही काय केलं, याला नाव दिलं ए, हे आहे, या पॉइंटला नाव दिलं आम्ही बी, आणि हा आमचा एक्स आहे. ओके, फाईन, नो प्रॉब्लेम. मग आता सपोज काय केलं आम्ही, हा जो अँगल आहे ना, हा अँगल, तर हा अँगल आहे समजा आमचा 42 degrees, ठीक आहे. हा अँगल किती आमचा? 42 degrees. ओके, नो प्रॉब्लेम. नाव टेल मी द व्हॅल्यू ऑफ आर. या आर ची व्हॅल्यू किती असेल? व्हेरी सिंपल, एव्हरीबडी कॅन डू इट. ओके, सो हा जर आमचा अँगल किती आहे, 42 degrees आहे, तर हा अँगल किती मिळणार आम्हाला? किती मिळेल? करेक्ट, काय आलंय आन्सर? हा, सो सिंपल आहे. मी काय करणार, हा टोटल अँगल किती आहे? किती टोटल अँगल? 90 degrees आहे. 90 मधन 42 काढणार, 48 राहिला. 90 मधन 42 काढला, 48 राहिला, फिनिश. सो हा अँगल आय झाला आमचा 48 degrees, आणि हा जर आमचा 48 degrees झाला, तर हे रिलेशन सांगते आय इज इक्वल टू आर आहे. मग आय इज इक्वल टू आर असेल, तर आय आमचा 48 degrees असेल, तर आर ऑब्विसली किती झाला? 48 degrees झाला, फिनिश, नो प्रॉब्लम. सो यू कॅन प्रिपेअर सच टाइप ऑफ थाउजंड्स ऑफ प्रॉब्लम्स. इफ यू आर क्लिअर विथ द कॉन्सेप्ट, देन इट इज नॉट डिफिकल्ट. ओके, एकदा काय हे कॉन्सेप्ट प्युअरली तुमच्या डोक्यात गेलेलं असेल ना, मग काय काहीही डिफिकल्टी येणार नाही. मग ते प्रॉब्लेम असो, थिअरी असो, स्टेटमेंट लॉज असो, काही असायच ते असो, ठीक आहे. सो तुम्ही ह्या कॉन्सेप्ट बरोबर क्लिअर असणं फार गरजेचं आहे.